नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरही डी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरती सन दोन हजार सोळा शिपाई पद भरती पेपर घेतलेला आहे या पेपर मधील सर्व प्रश्न हे खूपच महत्वाचे आहेत हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तर व्हिडिओला सुरुवात करूया तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे महाराष्ट्रामध्ये मोसंबी संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे महाराष्ट्र राज्यामध्ये मोसंबी संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन आहे श्रीरामपूर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये मोसंबी संशोधन केंद्र आहे प्रश्न क्रमांक दुसरा पाहुयात बाबा आमटे यांचा हेमलकसा हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बाबा आमटे यांचा हेमलकसा हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो हेमलकसा हा प्रकल्प गडचिरोली या जिल्ह्यामधला तो एक महत्वपूर्ण प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक तिसरा पाहुयात राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं धरण आहे राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं धरण आहे विद्यार्थी मित्रांनो राधानगरी हे धरण भोगवती नदी या नदीवर बांधण्यात आलेलं ते एक महत्वपूर्ण धरण आहे प्रश्न क्रमांक चौथा पाहुयात पारस हा महाराष्ट्रामधला औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे पारस हा महाराष्ट्र राज्यामधला औष्णिक वीज निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वांना उत्तर माहित आहे पारस हा औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र अकोला या जिल्ह्यामधला तो एक महत्वपूर्ण प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक पाचवा पाहुयात महाराष्ट्रामध्ये डोलोमाइट या खनिजाचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये डोलोमाइटचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळतात विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये डोलोमाइटचे साठे प्रामुख्याने रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने ते सापडतात प्रश्न क्रमांक सहावा पाहूयात विजयदुर्ग रांगणा हे महाराष्ट्रामधले महत्वाचे किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत विजयदुर्ग व रांगणा हे महाराष्ट्रामधले महत्वाचे किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळतात त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे विजयदुर्ग व रांगणा हे किल्ले सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधले ते प्रमुख किल्ले आहेत प्रश्न क्रमांक सातवा पाहूया एलिफंटा लेणी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत एलिफंटा लेणी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत विद्यार्थी मित्रांनो एलिफंटा लेणी महाराष्ट्रामध्ये रायगड जिल्ह्यामधल्या त्या लेणी आहेत प्रश्न क्रमांक आठवा पाहुयात नरनाळा हे महाराष्ट्रामधले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये नरनाळा हे महाराष्ट्रामधले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये नरनाळा तर नरनाळा हे महाराष्ट्रामधले अभयारण्य अकोला या जिल्ह्यामधलं ते अभयारण्य आहे प्रश्न क्रमांक नववा पाहुयात कोल्हापूर ते गोवा यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो कोल्हापूर ते गोवा यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो विद्यार्थी मित्रांनो कोल्हापूर ते गोवा यांच्या दरम्यान फोंडा हा घाट लागतो दहावा क्रमांक संत गाडगेबाबा विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये संत गाडगेबाबा विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं विद्यापीठ आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन अमरावती या जिल्ह्यामधलं ते एक महत्वपूर्ण विद्यापीठ आहे प्रश्न क्रमांक अकरा पाहूयात सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन कोणत्या शहरामधली ती प्रमुख संस्था आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन आहे सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन ही संस्था पुणे या शहरामधली ती एक प्रमुख संस्था आहे प्रश्न क्रमांक बारावा पाहूया महाराष्ट्र राज्यामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये काटोल या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या फळाचं संशोधन केंद्र आहे काटोल या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या फळाचं संशोधन केंद्र आहे तर काटोल या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक लिंबू या फळाचं संशोधन केंद्र आहे प्रश्न क्रमांक तेरावा पाहूयात चंद्राचा किती टक्के पृष्ठभाग पृथ्वीवरून आपला दिसतो चंद्राचा एकूण किती टक्के पृष्ठभाग आपला दिसतो तर चंद्राचा एकूण एकोणसाठ टक्के एवढा भाग आपला पृथ्वीवरून दिसत असतो प्रश्न क्रमांक चौदावा पाहूयात भारतीय भारतीय जनतेने भारताची राज्यघटना स्वीकृत आणि संमत खालीलपैकी केव्हा केली होती भारतीय जनतेने भारताची राज्यघटना स्वीकृत खालीलपैकी कोणत्या दिवशी केलेली आहे तर स्वीकृत तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन आहे सव्वीस नोव्हेंबर सन एकोणीसशे एकोणपन्नास या दिवशी भारताची राज्यघटना स्वीकृत आणि संमत केलेली आहे आहे प्रश्न क्रमांक पंधरा पाहूयात पोलिओ हा रोग खालीलपैकी रोग आहे पोलिओ हा रोग खालीलपैकी होणारा रोग आहे पोलिओ तर पोलिओ हा विषाणूपासून होणारा रोग आहे प्रश्न क्रमांक सोळा पाहूयात अल्फा गॅमा बीटा या किरणांचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला होता अल्फा गॅमा बीटा या किरणांचा शोध लावला होता या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे हेनरी ब्रेकवेल या शास्त्रज्ञांनी अल्फा गॅमा शोधा लावलेला आहे प्रश्न क्रमांक सतरा इंद्रधनुष्य हे प्रकाशाच्या खालीलपैकी कशाचं उदाहरण आहे इंद्रधनुष्य हे प्रकाशाच्या खालीलपैकी कशाचं उदाहरण आहे तर इंद्रधनुष्य हे प्रकाशाच्या आपसकरण यांचं ते उदाहरण आहे प्रश्न क्रमांक अठरा पाहूयात खालीलपैकी पे कोणता पेशी, हा? पेशी था। था। या शरीरामधल्या पेशींना ऑक्सिजनचा पुरवठा करीत असतात खालीलपैकी कोणत्या पेशी ह्या शरीरामधल्या पेशींना ऑक्सिजनचा पुरवठा करीत असतात त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन आहे तांबड्या रक्तपेशी या पुरवठा करीत असतात प्रश्न क्रमांक एकोणीस पाहूयात रानडे गांधी अँड जिना या ग्रंथाचे लेखक कोण आहेत रानडे गांधी अँड जीना या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक वीस पाव्यात जनरल डायर यांचा वध खालीलपैकी कोणी केला होता जनरल डायर यांचा वध खालीलपैकी कोणी केला होता त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन उदमसिंग यांनी त्यांचा वधार केलेला आहे प्रश्न क्रमांक एकवीस पाहूया गोलपीठा या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत गोलपीठा या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत तर गोलपीठा नामदेव ढसाळ या पुस्तकाचे लेखक आहेत क्रमांक बावीस पाहयात सव्वीस ऑगस्ट सन एकोणीसशे ब्याऐंशी चंद्रपूर जिल्ह्याचं विभाजन होऊन खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण झाला होता तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन आहे सव्वीस ऑगस्ट सन एकोणीसशे ब्याऐंशी चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन होऊन गडचिरोली हा जिल्हा निर्माण करण्यात आला होता प्रश्न क्रमांक तेवीस पाहूयात धुळे हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा जिल्हा आहे धुळे हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा जिल्हा आहे धुळे हा जिल्हा तर धुळे हा जिल्हा नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो प्रमुख एक जिल्हा आहे तर पुढचा प्रश्न पाहूया भारताकडून ऑस्कर नामांकनासाठी पाठवण्यात आलेला पहिला मराठी चित्रपट खालीलपैकी कोणता चित्रपट आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक आहे स्वास हा मराठी चित्रपट आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीस मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला किल्ला आहे मुरुड जंजिरा तर मुरुड जंजिरा हा रायगड या जिल्ह्यामधला तो एक महत्वपूर्ण किल्ला आहे प्रश्न क्रमांक सव्वीस पाहुयात नायगाव मयूर हे महाराष्ट्रामधले एक प्रमुख अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे नायगाव मयूर तर नायगाव मयूर हे बीड जिल्ह्यामधलं ते अभयारण्य आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस पाहुयात इंद्रावती दारणा मांजरा या नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत इंद्रावती मांजरा दारणा या नद्या कोणत्या नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत तर त्या गोदावरी या नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पाव्यात अस्तंभा हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे अस्तंभा हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे अस्तंभा तर अस्तंभा हे नंदुरबार या जिल्ह्यामधलं ते एक प्रमुख पर्वत शिखर आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस पाव्या वसई आणि मनोर या खाड्या महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या खाड्या आहेत वसई आणि मनोर या खाड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या खाड्या आहेत तर त्या ठाणे जिल्ह्यामधल्या प्रमुख खाड्या आहेत प्रश्न क्रमांक तीस पाव अलिबाग हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे अलिबाग हे खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे अलिबाग तर अलिबाग हे कलिंगड या फळासाठी प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक बत्तीस पाहूयात महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कापूस क्षेत्र खालीलपैकी कोणत्या प्रादेशिक विभागामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त कापूस क्षेत्र खालीलपैकी कोणत्या प्रादेशिक विभागामध्ये आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन आहे विदर्भामध्ये सर्वात जास्त कापूस क्षेत्र आहे प्रश्न क्रमांक तेहतीस पाव नवे गाव राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये नवे गाव राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तरी सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून सांगायचं आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी आपल्या टेलिग्राम चॅनलला सर्वांनी जॉईन व्हायचं आहे त्यामध्ये आपण नवनवीन प्रश्न नवनवीन एफ टाकत असतो त्या चॅनलची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे